नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत लूज हाउसिंग म्हणजे मुक्त गोठा कसा असतो ते। तर हे बघा, तुम्हाला इकडे सर्व गायी दिसत असतील, त्या सर्व मोकळ्या आहेत, म्हणजे त्याला कुठल्याही रस्सीनं किंवा दाव्याने बांधलेलं नाहीये। तर मंडळी, आपण ज्या गायींच्या गोठ्यात उभे आहोत तो गोठा आहे माझ्या माहेरचा, आणि नानांनी या गोठ्याची सिस्टीम एवढी भारी बनवलेली आहे ना मित्रांनो, या गोठ्याच्या कडेला संपूर्ण झाडे लावलेले आहेत, जेणेकरून गायींना जर सावलीत बसायचं असेल तर त्या बसू शकता, अदरवाईज त्यांना जर उन्हात बसायचं असेल तर गायी उन्हात पण बसू शकता। त्यानंतर पाठीमागे तो पाण्याचा टँक ठेवलेला आहे, म्हणजे गायींना जेव्हा तहान लागेल तेव्हा त्या जाऊन पाणी पिऊ शकता, आणि इकडे त्यांच्या चाऱ्याची सिस्टीम केलेली आहे। आणि ही आहे मित्रांनो गोठ्याची आन बान शान, म्हणजे खिल्लार गाय। जर गोठ्यात ही गाय नाही तर गोठ्याला शोभाच नाही। आता गायींचा दूध काढण्याचा टाइम झालेला आहे, आणि सगळ्या ज्या गायी आहेत या एक एक करून या गेट जवळ उभ्या राहतील, आणि आपले शुभम शेठ त्या सगळ्यांना आतमध्ये घेतील। ही आहे आपली गीर गाय, ती तिच्या फ्रेंड सोबत मस्ती करते। आणि मित्रांनो, प्रत्येक घराचं एक विशिष्ट असं आकर्षण असतं, आणि तेच नानांच्या गोठ्याचं आकर्षण आहे खिल्लार गाय आणि गीर गाय। तर मंडळी, तुम्ही आता या गायी पण पाहू शकता, सगळ्या एक एक करून आतमध्ये येणार आणि डायरेक्टली आपल्या जागेवरती जाऊन उभ्या राहणार। ही तर तिच्या जागेवरती पोहोचलेली आहे, आता आपण पाहूयात बाकीच्या गायी त्या आतमध्ये येत आहेत की नाही येत। आणि ही गेटच्या अगदी समोर उभी आहे, आणि ती आपल्या मालकाची वाट पाहते की आपल्याला आपले शेट केव्हा घ्यायला येत आहे ते। आता ही सोडून आपल्या सगळ्याच गायी आत घेऊन झालेल्या आहेत, आणि नानांनी इकडे दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन पण लावलेलं आहे। तर मंडळी, तुम्हाला माहितच आहे दुनिया खूप जास्त पुढे गेलेली आहे, म्हणजे आधुनिक यंत्रांचा वापर करून खूप जास्त कामं करून घेतली जातात। त्याच पद्धतीने हे आहे मिल्किंग मशीन, याने अगदी सोप्या पद्धतीने आणि गायीला कुठलाही न त्रास होता अगदी स्वच्छ दूध काढलं जातं। दूध काढून झाल्यानंतर हे मशीन खूप जास्त स्वच्छ करावं लागतं। आणि हो, जे कोणी या मिल्किंग मशीनचा यूज करत असतील त्यांना फक्त माझी एक नम्र विनंती आहे, तुम्ही पण हे मशीन असंच दररोज स्वच्छ करत जा। म्हणजे आपण हे दूध असंच दूध डेअरीला घालतो, आणि कित्येक घरांमध्ये ते दूध तसंच पोहोचलं जातं, त्यामुळे त्या दुधापासून कुणालाही कुठल्या प्रकारची हानी पोहोचणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेऊया। आणि मित्रांनो, आपला शुभम आहे एकदम प्रामाणिकपणाने आणि कष्टाने मशीन साफ करतोय, तर खरंच त्याच्यासाठी एक लाईक तो बनती है यार। आता त्याचं हे मशीन साफ करण्याची प्रोसेस चालू आहे,
आणि आपण पाहूया इकडे नाना काय करताय ते। आपण आता नानांकडे जाणार आहोत, तोपर्यंत मित्रांनो आपल्या व्हिडिओला खूप जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपल्या गायींचं दूध काढून झालेलं आहे, त्यामुळे नाना आता गायींना बाहेर सोडताय, जेणेकरून ज्या गायींना तहान लागलेली असेल ते बरोबर पाणी प्यायला जातील। आणि हे बघा मित्रांनो, गायींना सोडल्यानंतर गायी बरोबर त्या पाण्याच्या टाकीवरती पाणी पिण्यासाठी जात आहे। तर मित्रांनो, आपल्या सर्व गायी या पाहून झालेल्या आहेत, त्याचबरोबर दूध काढण्याची प्रोसेस कशी असते हेही पाहून झालेलं आहे। तर या सर्व गायींमधून तुम्हाला कोणती गायी जास्त आवडली हे मला कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।